नमस्कार मित्रांनो, मी आपला होस्ट संजय टेक सवी मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये मराठी टायपिंग करण्यासाठी अडचणी आल्या असतील, जर मराठी टायपिंग करणे तुम्हाला वेळखाऊ वाटत असेल आणि मराठी टायपिंग करणं हे अवघड जात असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य पाहावा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवर अत्यंत सोप्या पद्धतीने मराठी टायपिंग कसे करायचे, त्यासाठी तुमच्या कम्प्युटरमध्ये कोणत्या सेटिंग्स करावे लागतील याची माहिती दिली जाईल. तरी व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आणि जर तुम्ही व्हिडिओ हा कम्प्युटरवर पाहत असाल, तर कम्प्युटरच्या व्हिडिओखाली अशा प्रकारचं एक लाल बटन येईल, यावर क्लिक करून हे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर या बेल आयकॉनवर क्लिक करा. जर तुम्ही हे चॅनलवर मोबाईलवर पाहत असाल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नाव दिसेल, यावर क्लिक करा आणि त्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळून जातील. चला तर मित्रांनो, सुरू करूया. सुरुवातीला आपल्या कम्प्युटरमध्ये आपण इंटरनेट ॲक्टिवेट करायचं आहे. इंटरनेट ॲक्टिवेट केल्यानंतर आपण आपल्या ब्राउझरमध्ये जायचं आहे. ब्राउझरमध्ये जाऊन गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलवर या ठिकाणी गुगल इनपुट टूल असं सर्च करायचं आहे. अशा प्रकारे हे जेव्हा सर्च केलं जाईल त्यावेळेस पहिल्याच वेळेस गुगल इनपुट टूल्स असं नाव येईल, यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याचं वेब पेज ओपन होईल. ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपल्याला इंटरनेटची आवश्यकता आहे, त्यामुळे जोपर्यंत हे काही सॉफ्टवेअर्स तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होणार नाहीत तोपर्यंत इंटरनेट कनेक्ट ठेवायचं कम्प्युटरशी. अशा प्रकारचं एक वेब पेज ओपन होईल, यावर ऑन विंडोज यावर क्लिक करायचं आहे. तुमच्या कम्प्युटरमध्ये मराठी टायपिंगची सुविधा येण्यासाठी ऑन विंडोज यावर क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी मराठी यावर क्लिक करायचं आहे. इथं ॲग्रीमेंट सेंटेन्स आहे, माहिती आहे की टर्म्स अँड सर्व्हिसेस आहे, हे तुम्हाला पाहायचं आहे आणि यावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड बटनावर क्लिक करायचं आहे. याची एक फाईल तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल, हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हां, गुगल इनपुट टूल्स सेटअप फाईल ही डाउनलोड होत आहे. ही पूर्णपणे डाउनलोड झाली की याला आपण रन करायचं आहे. ठीक आहे, कीप असं करा, यावर क्लिक करा, रन बटन दाबा. आता इथे इन्स्टॉलेशनची प्रक्रिया चालू होईल, जे सॉफ्टवेअर डाउनलोड झाले ते इन्स्टॉल होईल. आणि कधीकधी कोणत्या कोणत्या कम्प्युटरला थोडासा वेळ लागतो, माझ्याकडे ते आधीच तर इन्स्टॉल होतं, त्यामुळे ते इन्स्टॉल कम्प्लीट असं लवकर दाखवत आहे. याला क्लोज करायचं. आता यानंतर आपलं वेब ब्राउझर क्लोज करून घ्यायचं. कम्प्युटरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून या ठिकाणी कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे. कंट्रोल पॅनलमध्ये क्लॉक लँग्वेज अँड रिजन असं बटन आहे, या ठिकाणी चेंज कीबोर्ड्स असं नाव आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चेंज कीबोर्ड्सवर क्लिक करायचं. आता पहा, या ठिकाणी आधीच गुगल इनपुट टूल्स असं बटन आलेलं आहे, ॲड करायचं. ॲड झालेलं आधीच ॲड आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ह्याच्यात वेगळं ॲड करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, या ठिकाणी आपण तरी परत करून पाहूया. ओके, या बटनावर क्लिक करू. ओके, या बटनावर क्लिक करूया, याला पण क्लोज करू.
आता पाहूया या ठिकाणी थोडंसं पहा, कंट्रोल नाही शिफ्ट आणि अल्टस दाबायचं, या ठिकाणी थोडासा बदल होतो का पाहूया, आहे या ठिकाणी ई एन असं दाखवलेलं आहे, अजून कंट्रोल आणि शिफ्ट दाबायचं, बदल होतो आहे काय नाही, यावर क्लिक करून पाहायचं, इथं मराठीवर दाबायचं, ठीक आहे. नंतर या ठिकाणी या कीबोर्ड सारख्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि गुगल इनपुट टूल्स यावर क्लिक करायचं, ठीक आहे. अशा प्रकारे हे इथं सिम्बॉल येईल, याला आपण खाली पण ड्रॅग करून ठेवू शकतो अशा प्रकारे, ठीक आहे. आता याला शॉर्टकट की आहे अल्ट आणि शिफ्ट, यावर क्लिक केलं की हे हिंदी आणि मराठी इंग्लिश होतं, आणि अल्ट आणि शिफ्ट एकदा दाबायचं आणि तो मराठी पण होईल लगेच, ठीक आहे. किंवा इथून पण आपल्याला मराठी करता येतं. अशा प्रकारे आपण हे ॲक्टिवेट केलं आहे मराठी टायपिंग. आता आपण हे प्रत्यक्ष करून पाहूया. आपण वर्ड डॉक्युमेंट ओपन करून या ठिकाणी टाईप करून पाहूया. सुरुवातीला इथे बघूया, इथे या ठिकाणी ई एन असं आहे, या ठिकाणी आपल्याला एम ए मराठी पाहिजे, यावर मराठीवर क्लिक करू आणि हे सिम्बॉल आलं की समजायचं की आपलं गुगल इनपुट टू चालू आहे. या ठिकाणी पण हे सिम्बॉल येतं, ठीक आहे. प्रयत्न करूया. आता हे सोपं कसं आहे, आपण जर इथे इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर हे ॲटोमॅटिक मराठीमध्ये कन्वर्ट करतं. आता समजायचं मी मी इंग्लिशमध्ये टाईप केलं आणि या ठिकाणी मराठीमध्ये आलं. ठीक आहे. आता काय होईल की आपल्याला वेगवेगळ्या फॉन्टची आवश्यकता नाही आहे. याचे काही फॉन्ट पण अवेलेबल आहेत इंटरनेटवर, गुगल फॉन्ट्स म्हणून आहेत, जवळजवळ 800 प्रकार आहेत त्याचे. त्यापैकी तुम्ही काही डाउनलोड करून घेऊ शकता, तुम्ही गुगलवर सर्च करून पण हे डाउनलोड करू शकता. मी एक यासाठी एक व्हिडिओ पण टाकतो की गुगलचे फॉन्ट कसे डाउनलोड करावे, ते पण तुम्ही पहा. आता या ठिकाणी आपण हे फॉन्ट बदलू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट आहेत ते आपण पाहू शकतो इथे, ठीक आहे. अशा पद्धतीनं अशा प्रकारे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने इंग्लिश टाईप करून मराठी टाईप करू शकतो, म्हणजे इंग्रजी अक्षरं टाईप करून मराठी अक्षरं मिळवू शकतात तुम्ही. आशा करतो की तुम्हाला ही पद्धत खूप आवडली असेल आणि ही पद्धत खूप सोपी आहे इतर टायपिंग शिकण्यापेक्षा, किंवा वेगवेगळे कीबोर्डवर तुम्ही मराठी अक्षरं चिटकवण्यापेक्षा. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो आणि मला वाटते की तुम्हाला या व्हिडिओनंतर निश्चितच मराठी टायपिंग करता येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या काही शंका असतील, सूचना असतील, प्रश्न असतील किंवा आपले अभिप्राय असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओला आतापर्यंत लाईक किंवा शेअर केलं नसेल तर लाईक व शेअर करा. जर त्याचप्रमाणे या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.